ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हेरवाडमध्ये खासदार धैर्यशील माने यांना प्रतिसाद. हेरवाड तालुका शिरोळेते खासदार धैर्यशील माने यांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून येथील स्थानिक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी फिरून प्रचार पत्रके देत खासदार माने यांना निवडून देण्याचं आवाहन करत आहेत. यावेळी जितेंद्र देसाई, अर्जुन जाधव, अनिल अकिवाटे प्रमुख उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांना हेरवाड व परिसरामध्ये मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी धैर्यशील माने यांना निवडून द्यावे असे आवाहन येथील जितेंद्र देसाई, अर्जुन जाधव, अनिल अकिवाटे हे करीत आहेत. गावातील सर्वच घरामध्ये खासदार माने यांचे प्रचार पत्रके वाटण्यात आलेली आहेत. येथील मतदारांनी खासदार माने यांना निवडून देण्यासाठी चंग बांधला असून हेरवाड येथील मोठे मताधिक्य देणार असल्याचे येथील मतदारांनी सांगितलं. यावेळी महायुतीचे कार्यकर्ते खासदार माने यांच्या प्रचारार्थ मग्न असल्याचं चित्र पाहायला मिळालं. महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने दादा यांच्या हेरवाडमध्ये प्रचार अगदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि विकासाचा विचार करून आम्ही सर्वजण धैर्यशील माने दादांना यावेळी पुन्हा एकदा निवडून आणणार अशी मी ग्वाही देतो. आणि प्रचारात नागरिकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे भेटत आहे आणि 100% दादा लीड राहणार हेरवाडमध्ये. प्रचारात हेवाडगावातील सर्व मतदार मोठ्या संख्येने प्रतिसाद देत आहेत. खासदार धैर्यशील दादा यांनी मतदारसंघात 8,200 कोटीचा निधी आणलेला आहे. तसेच हेवाडगावची ग्रामदेवत श्री संतुबाई देवस्थानासाठी बोवरसाठी विशेष प्रयत्न केले, त्यामुळे दादांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे या कामाचा पोचपावती घेऊन सर्व मतदार आमच्या पाठीशी राहतील असा ठाम विश्वास आहे आम्हाला. हेरवाडा गावामध्ये महायुतीचे उमेदवार धैर्यशील दादा माने यांचा प्रचार करत असताना घरोघरी एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. मतदार आतून बाहेर येऊन आपले मतपत्रिका पॉम्प्लेट घेऊन आम्ही दादालाच म्हणणार, धनुष्यबाणालाच मतदान करणार आणि विकासालाच मतदान करणार. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मोठ्या प्रमाणात देशाचा विकास केला आहे. 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले आहे. तसेच 6,000 किसान योजनेअंतर्गत, तसेच महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी अंतर्गत 6,000 असे एकूण टोटल 12,000 या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर एका क्लिकद्वारे कोणतेही हे नसता डायरेक्ट खात्यावर पेमेंट जमा होत आहे. अशा पद्धतीने देशाचा विकास होत आहे. मोदी साहेबांच्यामुळे जगामध्ये आपल्या भारताला व्हॅल्युएशन निर्माण झालेलं आहे. अशा पद्धतीने हेरवाड गावामध्ये एक मोठ्या प्रमाणात मताधिक्य हेरवाड गावामधून धनुष्यबाणाचे चिन्हाला मतदान करून प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत असून जास्त मतदान आपण देण्याचा प्रयत्न करत आहे. महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड.